नमस्कार, मी भूषण प्रधान. आज मी माझ्या एका चित्रपटाच्या डबिंगसाठी आलेलो आहे आणि डबिंग करत असतानाचा हा माझा डाएट आहे. हा माझा रेग्युलर डाएट नाही, पण तरीही डबिंग करत असतानाच मध्ये काय प्रोटीन्स कसे खाऊ शकतो. ओव्हरऑलच मी खूप जास्त स्ट्रिक्ट डाएटच्या बाबतीत अशाने नाही आहे की खूप मॅक्रोज आणि काउंट करूनच खातो असं न करता आपला इंडियन डाएट असतो आणि मी भात प्रचंड खातो आणि तो खात असतानाच माझा डाएट कसा मेंटेन करतो हे आज तुम्हाला सांगणार आहे. मुळात मी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला जेवताना भात खातो. फक्त तरीही मी कितीही माझ्या आहारात भात असला तर त्याचबरोबर नॉनव्हेज असतं, त्याचबरोबर एखादी भाजीसुद्धा असते. पालेभाज्या मला खूप आवडतात. सो जरी नॉनव्हेज असेल ताटात तर त्याचबरोबर पालेभाजी असते, सॅलड असते. आणि हे करत असतानाच मी तरीही कॅलरी डेफिसिटमध्ये खातो. म्हणजेच काय तर जेवढे कॅलरीज मी बर्न करतो काम करत असताना किंवा वर्कआउट जो करतो ते वर्कआउट करून जेवढ्या कॅलरीज बर्न करतो त्याच्यापेक्षा कमी कॅलरीजच खातो. तर त्यामुळे कायम माझा डाएट हा कॅलरी डेफिसिटमध्ये असतो. म्हणून कितीही भात खाल्ला तरी तो उगाच कुठे अंगावर कुठे दिसतच नाही. तर जे थोडंसं मिसकन्सेप्शन आहे की अरे भात नाही खाल्ला पाहिजे, कारण मी बऱ्याच वेळेला बघतो, म्हणजे मी कुठे गेलो नातेवाईकांकडे की ते रादर वरीड असतात की अरे तुझ्यासाठी भात नाही केला आहे, तू भात नसशील खात. आणि माझं होतं नाही नाही, मी रेग्युलरली भात खातो, प्लीज मला भात द्या. तर उलट पोळ्याचं पद ह्यांच्यापेक्षा मला भात जास्त आवडतो आणि मी रोज भात खातो. दही असतं, ताक असतं, आत्ता नाही आहे पण ताक मी रेग्युलरली पितो. आणि सॅलड भरपूर असतं. आज जरा मी म्हणेन की हा घाई घाईतला हा माझा डबा नसून माझ्यासाठी मला आवडतं, म्हणून मटण आणि भात हे माझं सगळ्यात आवडता असा आहार आहे. तो मी डबिंग करत असताना माझ्यासाठी मागवलेला आहे. उत्कृष्ट असं मटण आहे, त्यामुळे आजचा आहार एकदम सिम्पल आणि नॉट अ व्हेरी डाएट फूड. बघून तुम्ही कदाचित डिसअपॉइंटेड व्हाल ज्यांना वाटत असेल की यस, भूषण तर फिटनेसमध्ये खूप ॲक्टिव्ह आहे तर त्याचा डाएट आपल्याला बघता येईल. तर हा माझा रेग्युलर डाएट आहे. पण अलॉंग विथ दॅट ओव्हरऑल रुटीन कसं असतं तेही तुम्हाला मी तुम्हाला सांगेन. दिवसातनं मी प्रोटीन इनटेक हा शक्यतो नक्कीच वर्कआउट केल्यानंतर प्रोटीन स्कूप्स वगैरे असतात, पण त्याचबरोबर अंडी एग व्हाईट्स ही मी खूप जास्त खातो. रोज सकाळी, म्हणजे मला एक्झॅक्टली नंबर मुद्दाम सांगायचा नाही आहे कारण काय लगेच सगळ्या भुवया उंचवतील की इतकी अंडी कसं कोण खाऊ शकतं, पण सकाळ संध्याकाळ एग व्हाईट्स आणि त्याचबरोबर ओट्स हा माझा ब्रेकफास्ट असतो, सिम्पल ब्रेकफास्ट. त्याचबरोबर फ्रूट्स मला खूप जास्त आवडतात. फळांनी मी सुरुवात करतो. इंटरमिटंट फास्टिंगवर मी कायम असतो, ॲज इन 12 ते 14 तासांचं फास्टिंग आणि इक्वल उरलेल्या तासांमध्ये इटिंग असा एक सिम्पल आहार असतो. त्या मध्ये जे 12-14 तासांचं फास्टिंग असतं त्यात लिटरली मी काही खात नाही आणि त्यामुळे नंतर जेव्हा 12-14 तासांनी मी काहीतरी खाणार असेल तर आय लुक फॉरवर्ड टू इट की माझं फर्स्ट मील काय असेल, की पहिला आहार काय असणार, मी पहिला काय खाणार, कोणतं फळ खायचं किंवा कशाने आपल्या फास्ट जो तोडायचा तर कशाने सुरुवात करायची खायला, तर हे आय लुक फॉरवर्ड टू. तर मोस्ट ऑफ द टाइम्स माझ्या दिवसाची सुरुवात ही फळांनीच होते. नक्कीच आधी ब्लॅक कॉफी असते, ॲडिक्टेड टू कॉफी, खूप जास्त कॉफी पितो. जरा कमी करण्याचा प्रयत्न आहे की कारण की आता खूप इम्युन झालो आहे कॉफीला, पण ओव्हरऑल आता कॉफी इनटेक कमी करायचा आहे. पण येस, आहारात नॉनव्हेज हे तर माझं सगळ्यात प्रिय आहे. सो ते कायमच तुम्हाला दिसेल, कुठलाही वार कुठलाही दिवस नॉनव्हेज हवंच. थँक्यू.